ढवळी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर चोऱ्यांचा धुमाकूळ सुमारे एक लाख रुपये किमतीच्या शेती पंपाच्या केबल वायरी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शेतकरी हवाल दिल शेतकरी एकीकडे नैसर्गिक आपत्तीने आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बांधावर होणारा चोरी यामुळे मेटाकुटीला आला आहे ढवळी नदी रात्रीच्या सुमारास शेतीपंपाच्या केबली वायर चोरीच्या घटना या वारंवार घडत आहेत सकाळी चोरटे हे मासे पकडण्याच्या उद्देशाने नदीकाठाला येऊन शेती मोटरी चोरीच्या उद्देशाने टेहाणी करून जातात आणि रात्री या महागड्या केबल चोरून शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत काल चार शेतकऱ्यांच्या शेती चा केबल वायर चोरी करून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय सकाळी शेताला पाणी देण्यासाठी मोटर पंप सुरू करण्या करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना या वायरी चोरीला गेल्याचे आढळून आलं ढवळी कुरण रस्ता नदीला काठाला असणाऱ्या भाऊसो पाटील रा, राहुल चौगुले अंदाजे सहाशे मीटर एक लाख रुपये किमतीची शेती पंपाचा केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत चोरीच्या घटनेच्या आधी संशयित काही लोक नदी काठाला मासे पकडत असताना शेतकऱ्यांनी त्यांचे फोटो काढले शेतकऱ्यांनी त्यांना हकलूनही देण्याचा प्रयत्न केला होता पण हे संशयित गावातून गेल्यासारखे करून परत येऊन शेतीपंपाच्या वायरी चोरून पळून जात असताना काही गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण संशयित हे म्हशाळ गावच्या दिशेने शेतकऱ्यांनी सांगितलं वायरी चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे संबंधित चोरट्यांना तात्काळ पकडून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे डवळे गावातील रस्त्याला के शेतकऱ्यांचे केबली गेले आहेत सागर सागरकंडरे शीतलकंडरे पाटील आणि भाऊबाबू चौले यांच्या केबली चोरीला गेले आहेत तरी पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावून हे करावा लवकर लवकर शोध मोहीम चालू करावी कारण की शेतकऱ्यांची पिकंही वाळत आहेत अकरा साडे अकरा रात्री काल दोन मासे पकडायला चार माणसं आली संशयित व्यक्तींचे आमच्याकडे फोटो आहेत आणि आमचा संशय त्यांच्यावर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी आणि लवकर लवकर तपास करावा ही विनंती आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं एक लाखापर्यंत नुकसान गेलेलं ला आहे सर्व शेतकऱ्यांची केबली चोरले गेले आहेत मागच्या सात दिवसाच्या आधी गावात अनेकदा चोरी झाली होती तेव्हाही पोलिस यंत्रणेला मी सतर्क केले ते तरीही शोध अजून चालूच आहे तरी पोलिसांना एक विनंती आहे ही चार शेतकऱ्यांची केबली गेली आहेत पिके वळत आहेत आणि एक लाखाचा मुद्देमाल आहे ह्या लवकरात लवकर शोधून हे करावे ही विनंती ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज